विधिमंडळातली ही दोन दृश्य पहा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलं, तर सभागृहात भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. सेना भाजपचं हे आंदोलन पाहून सत्ताधारी कोण असा प्रश्न जनतेला पडलाय. हे फक्त नौटंकी चाललेली आहे. गेले 15 वर्ष ज्यांना काही करता आलं नव्हतं त्यांनी आता बँका चालवणाऱ्यांनी कर्ज माफी मागणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थाने जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, ती मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याला आग्रही राहिलेलो आहोत. शेतकऱ्यांच्यावर असलेलं कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्याचं 7-12 वर जो कर्ज आहे ते संपूर्ण माफ झालंच पाहिजे ही भावना शिवसेनेच्या आधीपासूनच आहे. कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालूच देणार नाही अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतली. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याच्या बद्दलचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी ह्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी अंमलबजावणी केली तरच सभागृहातलं कामकाज सुरू करण्याच्या बद्दलची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आम मित्र पक्षांनी स्वीकारली. आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मंडळी आज स्वतः कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा द्यायला लागलेत. मला असं वाटतं ही एक प्रकारचा जो ही नौटंकीच आहे. उरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी थोडं कर्ज घेतलं बिघडलं कुठे, पण याला ते द्यायचं नाहीये, याला द्यायचं नाहीये. प्रत्येक वेळेला घोषणा आणि घोषणाच्या नाव देऊन निवडणुका जिंकणं एक कलमी कार्यक्रम या सत्तारूढ पक्षाचा आहे. विरोधकांच्या हातात मुद्दाच ठेवायचा नाही ही भाजपची रणनीती आहे. मात्र या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मात्र खेळ होतोय हे राजकारण्यांना का लक्षात येत नाही हेही खेदाची बाब आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई.